नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थी मित्रांनो आपण इत्या पाचवीमधील नवोदयमधील मानसिक क्षमता चाचणी या विषयातील प्रकरण सहा बौमितिक रचना हे पूर्ण करा हे बघत आहोत यामध्ये आपण एक ते वीस या आकृतांचा अभ्यास केलेला आहे आज आपण एकवीस ते तीस या आकृतांचा अभ्यास करणार आहोत हे प्रकरण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतं ता। बघूयात आता आपण आज या एकवीसमध्ये मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आणि जर तुम्हाला या प्रकरणातील आकृत्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हवे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीसमधील एक मधील आपल्याला बहुमिती रचना कोणती पूर्ण करायची आहे तर आपल्याला इथं चौकोन पूर्ण करायचं आहे बरोबर आहे चौकोन पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा जर आपल्याला या दिलेल्या प्रश्न आकृतीचा आपण जर बारकाईने विचार केला याची जर कडा लक्षात घेतली तर यामध्ये आपल्याला काय दिसतं तर चौकोनाचा जो भाग आहे तो उजव्या डाव्या बाजूचा जो भाग आहे तो उंच दिलेला आहे बरोबर आहे आणि उजव्या बाजूचा जो भाग आहे तो क्रॉस दिलेला आहे म्हणजे आता आपल्या उत्तर आकृतीमध्ये उजव्या बाजूचा जो भाग आहे तो खालच्या बाजूला यायला पाहिजे कारण प्रश्न आकृतीमध्ये तो कसा दिलेला आहे अगदी कमी उंचीचा आणि उत्तर प्रश्न आकृतीमध्ये डाव्या बाजूचा जो भाग आहे तो जास्त उंचीचा दिल्यामुळे उत्तर आकृतीमध्ये डाव्या बाजूची जी काही रचना आहे ती कमी येण्यासार कमी यायला पाहिजे चला विद्यार्थ्यांना बघूयात आपण जर ऑप्शन एचा विचार केला तर ऑप्शन ए हे आपल्याला ॲज इट इज प्रश्न आकृतीसारखं मिळतं मात्र फुगीर भाग जो आहे हा फुगीर भाग म्हणजे पूर्ण ला, उलट आकृती आहे एकशे ऐंशी त्यासाठी ऑप्शन ए कॅन्सल होतो ऑप्शन बी मध्ये आपल्याला वेगळा दिसतो सी मध्ये सुद्धा वेगळा दिसतो बरोबर आहे म्हणजे प्रश्न आकृती उलट केल्यामुळे ऑप्शन ए मिळतो बी सी चे आतील फुगीर आकार वेगळे आहेत उरतो ऑप्शन डी म्हणजे प्रश्न क्रमांक एकवीस चा आन्सर असणार आहे ऑप्शन डी त्यानंतर विचार करूयात प्रश्न क्रमांक बावीस प्रश्न क्रमांक बावीस मध्ये आपल्याला कोणती भौमितिक रचना पूर्ण करायची आहे तर ही भौमितिक रचना आपल्याला वर्तुळाची पूर्ण करायची आहे आता दिलेल्या वर्तुळामध्ये आपल्याला हाफ सर्कल जो काही दिलेला आहे यामध्ये डाव्या बाजूला आतमध्ये कोण दिसतो बरोबर आहे म्हणजे ही जी रेषा आहे ही रेषा अगदी हुबेहूब किंवा सरळ लाईनमध्ये आलेली नाही यामध्ये बघा वरच्या बाजूची जी रेषा आहे ती थोडी आतल्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूवरून जी क्रॉस लाईन झालेली आहे ती थोडीशी बाहेरच्या बाजूला आलेली आहे म्हणजे उत्तर आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीने शोधावं लागेल जर ऑप्शन एचा विचार केला तर ऑप्शन एमध्ये जो काही कोण मिळतो हो हा कोण आपल्याला छोटा मिळतो हो आणि वरची बाजू जी आहे ती कमी जास्तच कमी मिळते त्यासाठी ऑप्शन ए कॅन्सल होतो ऑप्शन सी मध्ये दोन्ही लाईन्स सरळ दिसतात आणि ऑप्शन डी मध्ये जो कोण आहे तो आपल्याला खूप मोठा दिसतो त्यासाठी डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन बी जर आपण ऑप्शन बी ला प्रश्न आकृतीशी जोडलं तर आपला सर्कल तयार होऊन जी काही रिकामी जागा दिसते आपल्याला इथं तंतोतंत आपला आकृती क्रमांक ऑप्शन क्रमांक बी चा आकार होतो यासाठी प्रश्न क्रमांक असणार आहे ऑप्शन बी त्यानंतर विचार तेवीस प्रश्न क्रमांक गा गा तेवीस मध्ये आपल्याला काय दिसतं बघा तर जी काही चौकोन पूर्ण करणारी रचना आहे चौकोन पूर्ण करणारी रचनामध्ये आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये त्रिकोण दिसतो बरोबर आहे म्हणजे आता आपल्याला समोरच्या बाजूला सुद्धा त्रिकोणच पूर्ण करायचं आहे म्हणजे मिळणारी जी भौमितिक रचना आहे ही आपल्याला चौकोनाची मिळणारी आहे आणि यामध्ये भौमितिक रचनेमध्ये जे काही हे टोक आहेत हे टोक आपल्याला बाहेरच्या बाजूने दिसायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे त्रिको प्रश्न आकृतीमध्ये ते आतल्या बाजूला दिसतात तर उत्तर आकृतीमध्ये त्याचे टोक जे आहेत ते पूर्ण अपोजिट साईडला पाहिजे जर आपण ऑप्शन एचा विचार केला तर ऑप्शन एमध्ये आपल्याला हे जे दोन्ही टोक दिसतात हे कसे आहेत अगदी दोन्ही बाजू समान दिसतात दोन्ही बाजू आपल्याला इथे समान मिळत नसल्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होतो जर ऑप्शन सीचा विचार केला तर हा आकार वेगळा आहे आणि डी मध्ये सुद्धा आकार वेगळा आलेला आहे त्यामुळे सी आणि डी कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन बी जर आपण ऑप्शन बी चा बारकाईने विचार केला तर ऑप्शन बी मध्ये ज्या काही या दोन बाजू आहेत या दोन बाजू आपल्या प्रश्नाकृतीशी जशा पाहिजे अगदी तंतोतंत जुळत आहेत त्यानंतर हा जो कोण आहे यम आकाराचं जे काही चिन्ह आलेलं आहे हे चिन्ह सुद्धा आपल्याला उत्तराकृतीमध्ये ऍज इट इज मिळतं जे की ऑप्शन ए मध्ये आपल्याला ते वेगळं मिळतं किंवा मोठ्या आकाराचं मिळतं त्यासाठी ऑप्शन ए कॅन्सल म्हणजे पर्या प्रश्न क्रमांक तेवीसचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी त्यानंतर विचार करूयात प्रश्न क्रमांक चोवीस आता प्रश्न क्रमांक चोवीस मध्ये सुद्धा काय दिसतं बघा आपल्याला जो काही चौकोन दिलेला आहे या चौकोनाचा जर आपण सहजासहजी विचार केला तर यामध्ये आपल्याला एक अरो दिसतो बरोबर आहे बघा हा ॲरो हा आकार दिसतो म्हणजे आता या एरो ॲरोमध्ये आपल्याला हा जो खालचा जो काही भाग दिसतो हा सरळ लाईनमध्ये दिसतो का नाही दिसत आहे यामध्ये जो काही भाग आहे तो खालच्या बाजूला आपल्याला झुकलेला दिसतो म्हणजे उत्तर आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला झुकलेलाच भाग मिळवायचा आहे जर ऑप्शन एचा विचार केला तर हा जो भाग दिसतो आपल्याला हा अतिशय लहान आल्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होतो बीमध्ये यामधील जे काही अंतर आहे हे जास्तीच दिसतं त्यामुळे बी सुद्धा कॅन्सल होतो आणि डी हे पूर्णपणे हा जो आकार आहे हा अतिशय लहान आणि बाहेरच्या बाजूला दिसतो त्यामुळे ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन सी म्हणजे प्रश्न क्रमांक चोवीसचा चा अँसर असणार आहे ऑप्शन सी जर आपण ऑप्शन सी ला या ॲरोमध्ये मध्ये तंतोतंत ठेवलं तर आपल्याला चौकोन पूर्ण होणारी भौमितीक रचना मिळणार आहे यासाठी प्रश्न क्रमांक चोवीसचा अन्सर असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर विचार करूयात प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न क्रमांक पंचवीस मध्ये आता आपल्याला खूप छोटा तुकडा दिलेला आहे बरोबर आहे आणि आपल्याला यावरून मोठी भौमितिक रचना पूर्ण करणारी आकृती ऑप्शन ए बी सी आणि डी मधून शोधायची आहे आता यामध्ये विचार केला तर बघा ऑप्शन एचा जर विचार केला तर जी उजव्या बाजूची कडा दिसते ही कशी उंचीला लहान आहे आणि डाव्या बाजूची मोठी त्याचबरोबर आतमधील जो आकार आहे तो अतिशय मोठा दाखवल्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होतो ऑप्शन सी मध्ये ही जी आ, हा जो काही आकार दिसतो आपल्याला डब्ल्यूचा हा आकार आधी खाली आल्यामुळे खालच्या बाजूला अगदी खालच्या बाजूच्या जवळ आल्यामुळे ऑप्शन सी कॅन्सल होतो आणि मध्ये जी काही रेषा आहे या आकाराची ही रेषा क्रॉस झाल्यामुळे ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो कारण आपलं ऑप्शन काय मिळणार आहे मग आपल्याला बी कारण बघा कारण हा जर तुकडा आपण ऑप्शन म्हणजे आपली प्रश्न आकृती जी आहे ती फक्त वरच्याच बाजूची आहे म्हणजे आपल्याला फक्त एवढीच बाजू कंप्लीट करायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे यासाठी ऑप्शन ए सी आणि डी मध्ये हा आकार आपल्याला कुठेच मिळत नाही त्यासाठी प्रश्न क्रमांक पंचवीस चा आन्सर असणार आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सव्वीस मध्ये आपल्याला चौकोणाची भौमितिक रचना पूर्ण करायची आहे बरोबर आहे आता एक लक्षात घ्या की चौकोनाची ही जी काही प्रश्न आकृती दिलेली आहे यामध्ये जो काही आकार जी काही रचना आलेली आहे ती बाहेरच्या बाजूला आलेली आहे म्हणजे आकृतीमध्ये तिची रचना कशा असायला पाहिजे आतल्या बाजूला असायला पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर एक आणखीन एक गोष्ट की कि यामध्ये किती रचना आहेत एक दोन तीन चार आणि पाच त्यानुसार आपण उत्तर आकृतीमध्ये रचना शोधायच्या आहेत बघा ऑप्शन ए मध्ये एक दोन तीन चार आणि पाच ऑप्शन बी मध्ये एक दोन तीन चार आणि पाच बरोबर आहे ऑप्शन सी मध्ये एक दोन तीन चार आणि डी मध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे सी आणि डी एका निष्कर्षामध्येच कॅन्सल होतो त्यानंतर ए आणि बी उरतो तर ए आणि बी, बी मध्ये जर आपण वरच्या रचनाचा विचार केला तर वरची जी रचना आहे ही अतिशय बी मध्ये लांब गेलेली दिसते आणि ही जी काही आकार आहे बरोबर आहे आपली जी काही उत्तराकृतीची रचना येणार आहे ती कशी येणार आहे एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला तर ऑप्शन बी मध्ये आपल्याला एक वरच्या आणि एक खालच्या बाजूला न दिसता दोन्ही कशा दिसतात समान बाजूला दिसतात त्यासाठी ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन ए म्हणजे प्रश्न क्रमांक सव्वीस चान्सर असणार आहे ऑप्शन ए त्यानंतर विचार करूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस प्रश्न क्रमांक सत्तावीस मध्ये आपल्याला वर्तुळ पूर्ण करायचं आहे बरोबर आहे आणि या वर्तुळामध्ये आपल्याला बाहेरच्या बाजूला दोन रेषांची रचना आलेली दिसते बरोबर आहे तर आपल्याला जर ऑप्शन एचा विचार केला तर ए मध्ये आपल्याला बाहेरच्याच बाजूला म्हणजे प्रश्न आकृतीप्रमाणेच रचना दिसते आणि आकार सुद्धा मोठा दिसतो त्यासाठी ऑप्शन ए कॅन्सल ऑप्शन बीचा तर विचार करायची गरजच नाहीये कारण यामध्ये जी काही रचना आलेली आहे ती अधिक दोन पेक्षा अधिक आल्यामुळे ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल होतो आणि ऑप्शन डी मध्ये आतील रचनेचा भाग जो आहे तो जास्त लांब आला असल्यामुळे ऑप्शन डी कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन सी तर प्रश्न क्रमांक सत्तावीसचा चा असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर विचार करूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मध्ये आपल्याला खाली जो काही भाग दिसतो तो चौकोनाचा दिसतो बरोबर आहे म्हणजे ज्यावेळेला आपल्याला चौकोन दिलेला असतो आणि थोडासा तुकडा काढलेला असतो त्यावेळेला बऱ्याच आकृतीमध्ये आपल्याला बाहेरचा जो तुकडा आहे तो त्रिकोणाचा जोडावा लागतो तसंच या आकृतीमध्ये आता दिलेला आकार जरी चौकोनाचा दिसत असेल तरी सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला त्रिकोण जोडावा लागणार आहे कारण ही जी रचना दिसते तर ही त्रिकोणाची रचना आहे कारण आपण ऑप्शन वरून हे समजू शकतो यासाठी तुम्ही अगोदर आपल्याला कोणती नेमकी भौमितिक रचना पूर्ण करायची आहे या गोष्टीचा विचार अगदी चांगल्या प्रकारे करायला पाहिजे आता ऑप्शन ए चा जर विचार केला तर खालचा जो भाग आहे या भागाला जर आपण ऑप्शन ए न जॉईन केलं तर ऑप्शन एचा जो आकार आहे तो मोठा आहे त्यानंतर ऑप्शन बी मध्ये पाहिलं तर हा अतिशय लहान आहे आणि सीचा जो काही आकार आहे त्रिकोण मिळतो मात्र ह्याची जी रचना आहे ती पूर्णपणे वेगळी आलेली आहे त्यासाठी ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो आपण जर ऑप्शन बीचा विचार केला तर ऑप्शन बीला जर आपण प्रश्न आकृतीमध्ये ठेवलं तर आपला पर्याय किंवा प्रश्न आकृती जी आहे ही कंप्लीट होणारी प्रश्न आकृती मिळते यासाठी प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचा अँसर असणार आहे ऑप्शन बी त्यानंतर विचार करूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस आता प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला चौकोनी रचना पूर्ण करायची आहे त्याचबरोबर या चौकोनामध्ये काय दिसतं आपल्याला तर वरच्या बाजूला क्रॉस लाईन आणि आतमध्ये गेलेले दोन टोके दिसतात बरोबर आहे म्हणजे यम आकार आपला इथे तयार होतो तर आपल्या उत्तर आकृतीमध्ये बाहेरच्या बाजूला यम आकार तयार होणारीच आकृती आपल्याला शोधायची आहे बघा ऑप्शन एचा विचार आपण करू शकतो बी मध्ये यम आकार कुठेच तयार होत नाही त्यासाठी ऑप्शन बी कॅन्सल होतो त्यानंतर सी मध्ये यम आकार तयार होत नाही त्यासाठी ऑप्शन सी सुद्धा कॅन्सल होतं आणि ऑप्शन डी मध्येही आपल्याला यम आकार मिळत नाही तर फक्त व्ही आकार मिळतो त्यासाठी ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन ए जर आपण या प्रश्न आकृतीचा विचार केला आणि उत्तर आकृतीचा विचार केला तर प्रश्न आकृतीमध्ये जो आकार आहे तो आकार आपल्याला केवळ ऑप्शन एमध्ये मिळतो यासाठी प्रश्न क्रमांक एकोणतीसचा अँसर असणार आहे ऑप्शन ए त्यानंतर विचार करूयात प्रश्न क्रमांक तीसचा प्रश्न क्रमांक तीस मध्ये आपल्याला चौकोन दिसतो जसं आपण अठ्ठावीसचं स्पष्टीकरण करताना पाहिलं होतं की त्रिकोणामध्ये आपल्या दिलेला जो भाग हो आहे तो चौकोनाचा होता मात्र आपल्याला त्रिकोण जॉईन करायचा होता आता इथं सुद्धा आपल्याला तेच आहे की दिलेला जो आकार आहे तो चौकोनाचा आहे पण आपली जी काही रचना आहे ही त्रिकोणाची पूर्ण करायची आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे यामध्ये बघा आपल्याला काय दिसतं जर आपण ऑप्शन ए चा विचार केला तर ऑप्शन एमध्ये आपल्याला कुठे चौकोन आपला बसवलाय हा हो तर आपल्याला कुठलाच विशेष आकार असा मिळणार नाही त्यासाठी ऑप्शन ए कॅन्सल होतो त्यानंतर ऑप्शन बीचा विचार करू आपण ऑप्शन बी, बी मध्ये आपला चौकोन बसू शकतो आपण जर सीचा विचार केला तर सी मध्ये सुद्धा बघा विद्यार्थ्यांनो आपण जर ऑप्शन बी चा विचार केला तर बी मध्ये आपला हा चौकोन बसू शकतो सीचा जर विचार केला तर सी मध्ये आपल्याला पूर्ण एक रेश आखली तर आपल्याला इथे त्रिकोणाचा आकार मिळतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन सी सुद्धा कॅन्सल होतो डी तर पूर्णपणे वेगळा आल्यामुळे डीचा विचार आपण करू शकत नाहीत उरतो काय ऑप्शन बी म्हणजे प्रश्न क्रमांक तीस आन्सर असणार आहे ऑप्शन बी चला नो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी आता पाचवीमध्ये नवद्याचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद